तमाशा आणि लावणी या कला जगल्या पाहिजेत या दृष्टीने त्यांना योग्य ते संरक्षण दिले जाईल. त्याचप्रमाणे नवी मुंबई भागात तमाशा कलांच्या सादरीकरणासाठी सवलतीत भूखंड मिळावा यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात येतील असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर, तमाशा जीवनगौरव पुरस्कार गंगाराम कवठेकर यांना गेल्या वर्षी पुरस्कार प्राप्त भीमराव तोताराम गोपाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे बोलत होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत प्रतिवर्षी तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलावंतास तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर यांच्या स्मरणार्थ तमाशा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. 5,00,000 रुपये मानचिन्ह मानपत्र असा हा पुरस्कार श्री कवठेकर यांना देण्यात आलाय. यावेळी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, आमदार मंदा म्हात्रे हे उपस्थित होते. राज्य शासनातर्फे कलावंतांना देण्यात येणारे मानधन मिळण्यासाठी त्यांना खेटे मारावे लागू नये म्हणून ते ऑनलाइन देण्यात येईल असंही तावडे म्हणाले. श्री कवठेकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. सध्या 84 वर्ष वयाचे कवठेकर नव्या कलावंतांना मार्गदर्शन करत आहेत. भगिनी असतील, कलाकार असतील, यांच्याकडे लोक चुकीच्या नजरेने पाहतात आणि काही पोलीस संरक्षणाची गरज आहे. असं पोलीस संरक्षण हे दिलं जाईल आणि या कलेचा सन्मान टिकवला जाईल. आपल्याला सांगतो, कलाकाराला मानधन मिळत नाही, त्याला अनेक वेळा शासकीय कचेऱ्यांमध्ये खेटे मारावे लागतात. पण आम्ही ठरवलंय की थेट ऑनलाईन कलाकाराच्या खात्यात पैसे जमा होतील, त्याला कोणाच्या समोर हात पसरावे लागणार नाही. ठाण्याहून नरेंद्र कसबे, गरजा, महाराष्ट्र न्यूज.